शिवसेनेच्या समोर गृहमंत्री पदाच्या बदल्यामध्ये तीन वजनदार खात्यांचा पर्याय, महसूल, जलसंपदा आणि सार्वजनिक बांधकाम यापैकी एकाबाबत शिवसेनेचा विचार सुरू असल्याची माहिती। शिवसेनेमध्ये मंत्रिपदासाठी एकनाथ शिंदे कठोर नियम लावणार असल्याची सूत्रांची माहिती। तानाजी सावंत, दीपक केसरकर, अब्दुल सत्तार यांचा पत्ता कट होण्याची शक्यता। राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये 7 कॅबिनेट आणि 3 राज्यमंत्रीपदाचे चेहरे निश्चित झाल्याची सूत्रांची माहिती। मंत्रिमंडळ विस्ताराबाबत महायुतीच्या बैठकीच्या आधी राष्ट्रवादीची बैठक। पुण्याच्या पालकमंत्रीपदावरून महायुतीमध्ये पुन्हा एकदा पेच। अजित पवार यांना पालकमंत्री करण्याची कार्यकर्त्यांची मागणी, तर पक्षाचा निर्णय मान्य असेल चंद्रकांत पाटील यांची सावध प्रतिक्रिया। विधानसभेचे हंगामी अध्यक्ष म्हणून कालिदास कोळंबकर यांना राज्यपालांनी दिली पद आणि गोपनीयतेची शपथ। उद्यापासून 3 दिवस विशेष अधिवेशन। एकनाथ शिंदे यांच्याशिवाय शपथ घेण्याची तयारी भाजपनं केली होती, संजय राऊत यांचा दावा, तर राऊतांच्या बोलण्याला अर्थ नाही, शिवसेनेचा पलटवार। शपथविधीच्या निमंत्रणावरून राजकारण, शपथविधीसाठी निरोप नव्हता नाहीतर गेलो असतो, पटोलेंचा दावा, तर शपथविधी बंदिस्त खोलीमध्ये नव्हता, चंद्रकांत पाटील यांचा टोला। पाच जानेवारीपर्यंत मराठा आरक्षणाचा विषय मार्गी लावा, अन्यथा मराठे सरकारला घेरणार, मनोज जरांगे यांचा राज्य सरकारला नवा अल्टिमेटम। राज्यसभेमध्ये अभिषेक मनु सिंघवी यांच्या बाकाखाली नोटांची बंडल सापडली, भाजप आणि काँग्रेसमध्ये आरोप प्रत्यारोप। आठवड्याचा अहवाल पालकांना पाठवल्यावरून मुंबई आयआयटीच्या पहिल्या वर्षाच्या विद्यार्थ्यांची तीव्र नाराजी। स्वातंत्र्याचं उल्लंघन आणि दबाव वाढवण्याचा प्रकार असल्याचं विद्यार्थ्यांचं मत। ऐन हिवाळ्यामध्ये राज्यात अवकाळी पाऊस, अहिल्यानगर, संभाजीनगर, सिंधुदुर्गमध्ये हजेरी, तूर आणि हरभऱ्याचं नुकसान होण्याची शक्यता। आंबा, काजू, द्राक्ष उत्पादकही चिंतेमध्ये। ऍडलेट कसोटीमध्ये भारताचा 180 वर रोखल्यानंतर कांगारूंची आश्वासक सुरुवात, दिवसा अखेर 186 धावा। स्टार्कच्या 6 विकेट्सने भारतीय फलंदाजीला सुरुंग लावला। महानिकाला दिवशी सर्वाधिक पाहिलेलं चॅनल